धाडीवाल हॉस्पिटलच्या वतीने त्र्यंबकेश्वर शहरात आर्सेनिक गोळ्यांचे वाटप। धाडीवाल हॉस्पिटलच्या वतीने संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहरात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। धाडीवाल हॉस्पिटलचे डॉक्टर्स परिचारिका यांनी गोळ्या वाटपाबरोबर कोरोना संदर्भात जनजागृतीही केली। सध्या त्र्यंबकेश्वर शहरात कोरोनाचे 168 रुग्ण ॲक्टिव आहेत। शहरातील प्रत्येक गल्लीत कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिनांक 29/3/2021 ते दिनांक 4/4/2021 या कालावधीत त्र्यंबककरांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविले आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण शहर मेडिकल आणि दवाखाने वगळता कडकडीत बंद आहेत। शहरात निर्माण झालेली घबराट दूर करण्यासाठी धाडीवाल हॉस्पिटलच्या टीमसह त्र्यंबक नगर परिषदेचे नगरसेवक जनजागृती करताना प्रत्येक प्रभागात दिसत होते। या गोळ्यांचे वाटप त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्येही करण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष सागर उजे, नगरसेविका सौ त्रिवेणी सोनवणे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्नील शेलार, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त भूषण आडसरे आदी उपस्थित होते।